माझ्या शाळेमध्ये येणारी मुलं हे बहुतांशी शेतकरी कुटुंबातील आहेत आणि साधारण 25% मुलं हे ॲटम बॉम्ब फटाके अशा कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची किंवा लेबर लोकांची मुलं आहेत। तर विद्यार्थ्यांमध्ये सहयोगी खेळ की ज्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी एकमेकात मिक्स होतात, मग ते कुठलाही जाती धर्म भेद गरीब श्रीमंत असला कसलाही भेद न मानतात, अगदी अंगावर फटका कपडा घालणाऱ्या मुलापासून ते कोट जॅकेट घातणारा मुलगा, ही दोघंही एकाशी अतिशय समरसून खेळतात। आता पाठीमागं मी एक सहयोगी खेळ बरेच काळ घेतले की उदाहरणार्थ विद्यार्थी मी वर्तुळामध्ये एकत्रित केले आणि त्यांना सांगितलं की हा चेंडू जमिनीवर तर पडू द्यायचा नाही, सगळ्यांचे हात बांधलेले आहेत, मग चेंडू जमिनीवर पडू द्यायचा नाही, तर त्यासाठी काय कराल, तर हात एकमेकाचे घट्ट बांधलेले असताना मुलं हात सुटू न देता एक दोघं मिळून एकानं ते चेंडू उडवत होते, पण तो चेंडू ज्याच्याकडे जाईल त्यावेळेस हा काही करत नव्हता, तो त्याला फक्त सांगायचा आता चेंडू तुझ्याकडे आलाय, तो उचल उचल, तो अगदी जोशानं तो चेंडू उचलून लावायचा आणि त्यामुळे तो चेंडू वर्तुळाच्या बाहेर जाऊ देत नव्हते। म्हणजे त्यांच्यामध्ये हे सुंदर मिश्रण जे झालं त्याचा मला बदल असा जाणवला की दोन घटना, जी घटना एकसारख्याच होत्या पण कालखंड वेगळा होता, एक घटना मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या अगोदरची आणि तीच घटना पुन्हा मूल्यवर्धन कार्यक्रमानंतरची होती की मी विद्यार्थी सहलीला घेऊन गेलो आणि बऱ्याच वेळेस काय होतं की विद्यार्थ्यांना सहलीमध्ये मळमळणं, मग अशा वेळी एका विद्यार्थ्याला मळमळणं ते उलट्या करायला लागला, त्यावेळेस शिक्षकाने कॅरीबॅग वगैरे दिले होत्या, पण त्यावेळेस बाकीची मुलं सीसीसी करून त्याला तिरस्कार करत वाळीत टाकून लांब खिडकी म्हणजे त्याच्यापासून दूर पडत गेली। पण ज्यावेळेस मूल्यवर्धन कार्यक्रमाचे सहयोगी खेळ असतील, ग्रुप चर्चा असेल, तर याच्या माध्यमातून मुलांमध्ये नकळतपणे असा बदल झाला की ज्यावेळेस मी पुन्हा मागच्या 1-20 दिवसापूर्वी आमची सहल रायगडला गेले आणि घाटातून चढत असताना ज्यावेळेस मुलांना मळमळायला लागलं त्यावेळेस मला पहिल्यासारखी भीती वाटली, आता ही सगळी मुलं शिशी करत पळणार, पण बदल असा जाणवला की उलट्या करणाऱ्या मुलाच्या जवळ बसलेला मुलगा आणि आजूबाजूची मुलं त्याला धीर देत होते, घाबरू नको उलटी होतच असते, म्हणजे त्याच्या वेदना स्वतःच्या समजून त्याला धीर द्यायला लागले आणि विद्यार्थ्यामध्ये झालेला हा जो बदल आहे मला वाटतं हे मूल्यवर्धन कार्यक्रमाचं खूप मोठं यश आहे।